तर या चॅप्टरमधला आपल्याला पहिल्यांदा टॉपिक पाहायचं आहे अटॉमिक स्ट्रक्चर काय अटॉमिक स्ट्रक्चर काय असते ठीक आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की ॲटमचं स्ट्रक्चर काय असते ॲटमचं स्ट्रक्चर असं असते की सेंट्रलमध्ये काय असते एक पॉझिटिव्ह पार्ट असतो ठीक आहे अँड थीच पॉझिटिव्ह पार्ट कॉल्ड ॲज अ न्यूक्लियस अँड इट इज सराउंडेड बाय अ निगेटिव्ह रिजन कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन ठीक आहे इन बिटिन पॉझिटिव्ह पार्ट अँड निगेटिव्ह पार्ट डेअर इज अ वैक्यूम ठीक आहे तर जो सेंट्रल पार्ट असतो त्या सेंट्रल पार्टला काय म्हटलं ते न्यूक्लियस आणि न्यूक्लियसमध्ये काय असतात पॉझिटिव्ह चार्जेस असतात ज्याला म्हटलं जाते प्रोटॉन ठीक आहे ऑल दिस प्रोटॉन्स आर सराउंडेड बाय द निगेटिव्ह चार्ज दिस निगेटिव्ह चार्ज या निगेटिव्ह चार्जला काय म्हटलं ते इलेक्ट्रॉन्स म्हटलं जाते काय म्हटलं जाते इलेक्ट्रॉन्स ओके हे इलेक्ट्रॉन एक राहू शकतात दोन राहू शकतात आठ राहू शकतात बत्तीस राहू शकतात डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ शेल्स ठीक आहे आता जो ॲटम असतो याच्यामध्ये जितका पॉझिटिव्ह चार्ज असतो तितकाच काय असतो निगेटिव्ह चार्ज असतो त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे एकमेकाला कॅन्सल करतात त्यामुळे इलेक्ट्रॉन हा जो ॲटम आहे हा ॲटम जो असतो इलेक्ट्रिकली कसा असतो न्यूट्रल असतो ठीक आहे कोणताही चार्ज कोणताही ॲटम असेल तर तो ॲटम नेहमी कसा राहील इलेक्ट्रिकली न्यूट्रल कारण त्याच्यामध्ये जितका पॉझिटिव्ह चार्ज असतो तितकाच काय असतो निगेटिव्ह चार्ज न्यूक्लियसमध्ये काय असते पॉझिटिव्ह चार्ज त्या पॉझिटिव्ह चार्जला काय म्हटलं ते प्रोटॉन्स काय म्हटलं ते प्रोटॉन्स अँड प्रोटॉन्सवर चार्ज कोणता असतो पॉझिटिव्ह ठीक आहे आणि ही जी ही स्पेस आहे या स्पेसमध्ये काय असते वॅक्यूम असते ठीक आहे जर आपण आणि हा जो आपण राऊंड दाखवलेला आहे या राऊंडला म्हटलं ते ऑर्बिट काय म्हटलं ते ऑर्बिट किंवा शेल ठीक आहे काय म्हटलं ते ऑर्बिट किंवा शेल ठीक आहे या ऑर्बिटमध्ये हा इलेक्ट्रॉन काय करतो सर्क्युलर मोशन करतो ठीक आहे तो एका जागी स्थिर राहणार नाही तो नेहमी याच्यामध्ये काय करेल सर्क्युलर मोशन करेल ठीक आहे परंतु या ऑर्बिटचा तो बाहेर जाणार नाही अँटिल इट्स गेस्ट द एनर्जी फ्रॉम द एक्स्टर्नल सोर्स जोपर्यंत त्याला एक्स्टर्नल सोर्सपासून इले एनर्जी मिळत नाही तोपर्यंत हा इलेक्ट्रॉन बाहेर जात नाही ठीक आहे आता एका ॲटममध्ये <coughs> किती इलेक्ट्रॉन्स जे असतात इलेक्ट्रॉन्स आर अरेंज इन देअर ऑर्बिट्स ऑर और शेल जे इलेक्ट्रॉन्स असतात ते त्याच्या ऑर्बिट्स किंवा शेलमध्ये असतात आणि ऑर्बिट कॅन कंटेन्स अ मॅक्झिमम ऑफ <coughs> टू अँड स्क्वेअर इलेक्ट्रॉन जे इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन त्यांच्या शेलमध्ये असतात आता एका शेलमध्ये किती मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स राहू शकतात त्याचा फॉर्म्युला आहे टू अँड स्क्वेअर वेअर ॲन इज अ नंबर ऑफ शेल्स यान काय असतं नंबर ऑफ शेल्स असतात किंवा नंबर ऑफ ऑर्बिट फॉर एक्झाम्पल जर आपला शेल नंबर वन असेल तर यामध्ये किती इलेक्ट्रॉन मॅक्झिमम राहू शकतात टू जर आपला शेल नंबर टू असेल तर याच्यामध्ये किती मॅक्झिमम इलेक्ट्रॉन राहू शकतात फोर टू झ एट जर आपण शेल नंबर थ्री असेल तर याच्यामध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन राहू शकतात एटीन किती राहू शकतात एटीन जर आपला शेल नंबर फोर असेल तर याच्यामध्ये किती मॅक्झिमम इलेक्ट्रॉन राहू शकतात थर्टी टू म्हणजे पहिल्या शेलला किती इलेक्ट्रॉन राहतील दो टू इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या शेलला किती इलेक्ट्रॉन राहतील एट इलेक्ट्रॉन्स तिसऱ्या शेलला किती इलेक्ट्रॉन राहतील अठरा इलेक्ट्रॉन्स आणि चौथ्या शेलला किती इलेक्ट्रॉन राहतील बत्तीस अशा प्रकारे आपण कोणत्या शेलला किती इलेक्ट्रॉन्स राहू शकतात त्याची एका शेलची कॅपॅसिटी किती राहू शकते ते आपण काढू शकतो परंतु जर आपल्याकडे यन शेल असेल तर यन शेलमध्ये मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन्स ते किती राहील टू एन स्क्वेअर हा जो फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवायचा हा एम सी क्यूजमध्ये सुद्धा विचारू विचारला जाऊ शकते ठीक आहे एका शेलला किती इलेक्ट्रॉन्स राहू शकतात मॅक्झिमम दोन राहू शकतात दुसऱ्या शेलला मॅक्झिमम एट इलेक्ट्रॉन्स राहू शकतात तिसऱ्या शेलला मॅक्झिमम एटीन इलेक्ट्रॉन्स राहू शकतात चौथ्या शेलला मॅक्झिमम थर्टी टू इलेक्ट्रॉन्स राहू शकतात आणि जर आपल्याकडे यन इलेक्ट्रॉन्स एन शेल जर असेल तर त्या यन शेलमध्ये किती मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स राहू शकतात तर टू अँड स्क्वेअर इतके इलेक्ट्रॉन्स राहू शकतात ठीक आहे आता आपण बघूया सेमी कंडक्टर या टॉपिकविषयी सेमी कंडक्टर म्हणजे ज्याच्यामध्ये काय असते <coughs> सिलिकॉन आणि जर्मॅनियम असते त्याच्या अटॉमी स्ट्रक्चरविषयी पाहूया हो ठीक आहे अटॉमिक स्ट्रक्चर ऑफ सिलिकॉन अँड जर्मॅनियम सिलिकॉन अँड जर्मॅनियम दीज आर कॉल्ड अ प्युअर सेमी कंडक्टर ज्यांना काय म्हटलं प्युअर सेमी कंडक्टर म्हटलं जाते यांना प्युअर सेमी कंडक्टर म्हटलं जाते ठीक आहे आता हे जे आहेत दोन्हीचे सेमी कंडक्टर्स आहेत ते आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये फोर्थ ग्रुपमध्ये येतात कोणत्या ग्रुपमध्ये येतात फोर्थ ग्रुप ठीक आहे सिलिकॉन आणि जर्मॅनियम दे बिलॉंग्स टू फोर्थ ग्रुप ऑफ द पिरियॉडिक टेबल तर सिलिकॉनचा अॅटॉमिक न सिलिक ज सिलिकॉन आणि जर्मॅनियमचं आपण काय पाहणार आहोत ॲटॉमिक स्ट्रक्चर जर्मॅनियम जो असतो जर्मॅनियमचा ॲटॉमिक नंबर आहे थर्टी टू किती आहे थर्टी टू ठीक आहे तर या थर्टी जर्मॅनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे थर्टी config, टू त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं राहील इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रे कॉन्फिग्रेशनमध्ये पहिल्या सेलमध्ये टू इलेक्ट्रॉन असतात दुसऱ्या सेलमध्ये एट ठीक आहे किती झाले टेन आणि तिसऱ्या शेलमध्ये मग उरलेले इलेक्ट्रॉन्स राह राहतील किती राहतील टेन पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन लावू शकतात टू दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन राहतील एट तिसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात एटीन ठीक आहे आता एटीन प्लस टू किती झाले ट्वेंटी ट्वेंटी प्लस एट ट्वेंटी एट तर चौथा शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन येतील फोर्थ ठीक आहे पहिल्या शेलला दोन दुसऱ्या शेलला एट तिसऱ्या शेलला एटीन आणि चौथा शेलला फोर इलेक्ट्रॉन्स तर आपण याचा एटॉमिक स्ट्रक्चर ड्रॉ करू हाच जर्मनियमचा न्यूक्लियस आहे ठीक आहे ज्याच्यावर चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह तर आपल्याला माहीत आहे की पहिल्या शेलला किती इलेक्ट्रॉन येतात टू इलेक्ट्रॉन्स येतात हा पहिला शेल ज्याच्यामध्ये आपण टू इलेक्ट्रॉन दाखवू हे दोन इलेक्ट्रॉन झाले दुसरा शेलला किती दुसऱ्या शेलला टोटल किती इलेक्ट्रॉन्स आहेत एट वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट दुसऱ्या शेलला किती इलेक्ट्रॉन झाले एट मग आता तिसऱ्या शेलला किती इलेक्ट्रॉन दाखवायचे आहेत तुम्हाला एटीन हा आपला तिसरा शेल झाला एटीन इलेक्ट्रॉन दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा म्हणजेच तिसऱ्या शेलला किती इलेक्ट्रॉन झाले एटी आणि चौथ्या शेलमध्ये मग उरलेले इलेक्ट्रॉन्स तर उरलेले किती इलेक्ट्रॉन्स आहेत फोर म्हणजे इथे इलेक्ट्रॉन किती येतील फोर ठीक आहे म्हणजे मोस्ट जो है, आउटर शेल आहे त्या आउटरम शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत फोर इलेक्ट्रॉन्स तर आउटर मोस्ट शेलमध्ये फोर इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे याची जी जॉमेट्री राहील ती कशी राहील टेट्रेहायड्रल आता हा इलेक्ट्रॉन काय करतो आपल्याला ऑक्टेट रूल माहीत आहे जे केमिस्ट्रीमध्ये शिकलेलं असेल कोणत्याही आयटमला जर स्टेबल व्हायचं असेल तर त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन राहिले पाहिजे एट इलेक्ट्रॉन्स राहिले पाहिजे त्यामुळे ठीक आहे आता आपल्याला इथे दिसते की याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत ओनली फोर इलेक्ट्रॉन्स आहेत तर काय करेल हा एक तर आपले चार इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमला देईल ठीक आहे किंवा चार इलेक्ट्रॉन तो घेईल किंवा चार इलेक्ट्रॉन शेअर करेल तर याच्यासाठी सोपं काम काय चार इलेक्ट्रॉन दुसऱ्या जर्मॅनियम किंवा सिलिकॉन ॲटमसोबत तो चार इलेक्ट्रॉन काय करेल शेअर करेल आणि शेअरिंगमुळे जो बॉन्ड बनतो त्या बॉन्डला काय म्हटलं ते शेअरिंग बॉन्ड काय म्हटलं ते शेअरिंग बॉन्ड ठीक आहे ज्याला आपण काय म्हणतो को हॅलन बॉन्डसुद्धा म्हणतो द बॉन्ड ऑप्टेन बाय शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन विथ द नेबरिंग ॲटम्स कॉल्ड ॲज अ कोहेलंड बॉन्ड तर मग याची आपण याचे ज्योमेट्री पाहूया हा जर्मेनियमचा ॲटम आहे ह्या जर्मॅनियमच्या ॲटमसोबत आपल्याला माहीत आहे की आउटर शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत फोर ठीक आहे याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे एक दोन तीन चार आता हा स्टेबल आहे का नाही आहे तर तो, तो काय करेल त्याच्या नेबरिंग सिले जर्मॅनियमच्या ॲटमसोबत फोर इलेक्ट्रॉन शेअर करेल तो इथले असंख्य नेबरिंग आयटम याच्याजवळ असेल दोन याच्यासोबत तो एक एक इलेक्ट्रॉन काय केला शेअर केला आता हा काय झाला स्टेबल झाला ठीक आहे आता तुम्ही बघितलं असेल की याच्या आउटरमो हा जो सेंट्रलचा आहे याच्या आउटरमो शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात आठ अशा प्रकारे हे चारही त्याच्या जवळचे जे जर्मेनियम ॲटम्स आहेत त्यांच्यासोबतसुद्धा चार चार इलेक्ट्रॉन शेअर करेल आणि चार काय करेल अँड बॉन्ड्स आणि म्हणून याची जी जॉमेट्री आहे ती कशी असते टेक्ट्राहायड्रल असते कसंही कशी असते टेक्ट्राहायड्रल ओके लक्षात आलं तर हे झालं ॲटॉमी स्ट्रक्चर कशाचं जर्मॅनियमचं अशाच प्रकारे आपण सिलिकॉनचं बघणार आहोत ठीक आहे आता सिलिकॉनचं बघा सिलिकॉनचं ॲटॉमिक स्ट्रक्चर काढण्यासाठी सिलिकॉन याचा तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहीत असणं पाहिजे तर तो, तो किती असतो फोर्टीन असतो ठीक आहे मग आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं राहील पहिल्या शेलला दोन दुसऱ्या शेलला एट कि किती झाले टेन तर तिसऱ्या शेलला किती राहील फोर राहील ठीक आहे म्हणजे त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा ते कसं राहील फोर इलेक् फोरच इलेक्ट्रॉन राहतील ठीक आहे शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन फोर तर आपण याचा अटॉमी स्ट्रक्चर ड्रॉ करू हाय सिलिकॉन पहिल्या शेलला किती इलेक्ट्रॉन झाले दोन आहे ठीक आहे दुसऱ्या शेलला किती इलेक्ट्रॉन दाखवायचे आहेत एट एक, एक दोन तीन चार पाच छे सात आठ ठीक आहे टोटल किती झाले एट पहिल्या शेलला किती झाले एन बरोबर वन दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या शेलबरोबर एन बरोबर किती आले एट इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या शेलला किती इलेक्ट्रॉन आहेत आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये फोर इलेक्ट्रॉन वन टू थ्री फोर मग आता लक्षात आलं असेल तुमच्या की याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत फोर इलेक्ट्रॉन्स आहेत स्टेबल आहे का नाही आहे तर काय करेल तो तो त्याच्या नेबरिंग सिलिकॉन ॲटमसोबत फोर इलेक्ट्रॉन काय करेल शेअर करेल ठीक आहे आणि मग तो शेअर केल्यानंतर कोणता बॉन्ड बढेल कोऑलन्ट बॉन्ड ठीक आहे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनमुळे जो बॉन्ड म्हणतो त्याला काय म्हटलं जे कोऑलँड बॉन्ड तर प्रकारे शेअरिंग होईल हा सिलिकॉन ॲटम आहे त्याच्या नेबरिंग सिलिकॉन ॲटमसोबत तो, तो एक एक इलेक्ट्रॉन काय करेल शेअर करेल याच्यासोबत एक इलेक्ट्रॉन याच्यासोबत एक इलेक्ट्रॉन याच्यासोबत एक इलेक्ट्रॉन याच्यासोबत एक इलेक्ट्रॉन झालेच हॅ या सेंट्रलचा जो सिलिकॉन ॲटम होता याचे इलेक्ट्रॉन्स आहेत आता याच्या यासोबत एक एक इलेक्ट्रॉन काय केला त्यांनी शेअर केला तर आता लक्षात आलं असेल की याच्या मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत एट आता हा झाला स्टेबल ठीक आहे म्हणजे या सेमी कंडक्टरची कंडक्टिव्हिटी कशी आहे खूप लो आहे कळलं ठीक आहे याच्यानंतर आपण आपला जो टॉपिक आहे तो आहे एनर्जी लेवल तर आपण समोरच्या लेक्चर्समध्ये पाहूया एनर्जी लेवल्स काय असतात लक्षात आलं आहे थँक्यू